75 पैसे वीज सवलतीबरोबर इतर सुविधा द्याव्यात, एअरजेट लुमॉनर्स असोसिएशनचे आमदार आवाडे यांना निवेदन. सध्या यंत्रमाग धारकांबरोबर एअरजेट लूम ही आर्थिक खचाटात सापडले आहेत. दिवसेंदिवस एअरजेटची मजुरी कमी होत चालली आहे. शासनाने एअरजेट लूम धारकांची 1.22 पैसे प्रति युनिट इतकी रक्कम अचानक काढून घेतली होती. त्यानंतर पुन्हा प्रति युनिट 75 पैसे सवलत देण्याचे जाहीर केले होते. मात्र आज अखेर या सवलतीची अंमलबजावणी झाली नाही. सध्या विजेमध्ये FSC चार्ज 1.30 पैसे प्रति युनिट इतका आहे. तो न परवडणारा नाही. तेव्हा पूर्वी जाहीर केलेली 75 पैसे प्रति युनिट सवलतीत वाढ करून ती 1.50 प्रति युनिट करावी. फक्त परदेशी बनावटीचे लूम टप योजनेअंतर्गत अनुदानास पात्र असल्याने सदरची अट रद्द करून देशी बनावटीच्या लूमचा देखील या योजनेत समावेश करावा. टप योजनेतील चाचकटी रद्द कराव्या. तसेच सुताचा सट्टा बाजार बंद करून कॉटन सुताचे दर किमान 15 दिवस स्थिर ठेवावे आदी मागण्या एअरजेट लूम ओनर्स असोसिएशनच्या वतीने एका निवेदनाद्वारे आमदार प्रकाश आवाडे यांच्याकडे केली आहे. सदरचे निवेदन स्वीकारून आमदार आवाडे यांनी एअरजेट लूम धारकांच्या मागण्यासंदर्भात शासन दरबारी प्रयत्न करू असे आश्वासन या शिष्टमंडळास दिले. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष राजगोंडा पाटील, उपाध्यक्ष प्रकाश गौंड, सचिव अजित जैन, महेश सातपुते, बाळासाहेब कलागते, बंडोपंत लाड आदींसह एअरजेट लूम धारक कारखानदार उपस्थित होते. सुंदर शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.